येत्या 8 तारखेला होणारे भव्य दिव्य असे बैलगाडा शर्यतीचे मैदान, या मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी हे मैदान होणार आहे। गारवड फाटी म्हसवड रोड माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे हे मैदान होणार आहे। तर या मैदानामध्ये सर्व टॉपचे बैल आपणास दिसणार आहेत। सर्व बैल या मैदानावर हजर असणार आहेत। त्यामध्ये बकासूर, महिंब्या आणि मिल्खा शेठ, त्याचबरोबर आता फॉर्ममध्ये चाललेला बुलढाणा एक्सप्रेस बबिया आणि जे काही टॉपचे बैल आहेत ते सर्व बैल या मैदानावर आपणाला दिसणार आहेत। कारण बऱ्याचशा दिवसापासून मैदाने ही बंद आहेत आणि आता कुठे पाऊस कमी झालेला आहे, तर हे मैदाने 100% होणार आहेत। हे 8 तारखेचे मैदान आणि या मैदानाची तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर या मैदानावर बक्षिसेही चांगल्या प्रकारे आहेत। बुलेट आहेत, युनिकॉर्न आहेत, शाईन आहेत आणि LTD TV सेट आहेत। अशा प्रकारे एकूण बक्षिसे येथे 7 आहेत। 7 क्रमांकापर्यंत बक्षिसे येथे ठेवण्यात आलेली आहेत आणि या मैदानावर बरेचसे बैल येणार आहेत आणि या मैदानाची वाटही बरेचसे बैल अगोदरपासूनच पाहत आहेत। कारण यामागे झालेली मैदाने, बरीचशी मैदाने मोठी कॅन्सल झालेली आहेत। तर हे मैदान 8 तारखेचे होणार आहे आणि याची तयारीही पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, या माळशिरसच्या मैदानावर बकासूर असणारच आहे। बकासूरचा पहिरा एक अंदाजे बावऱ्या हा असू शकतो। त्याचबरोबर बुलढाणा एक्सप्रेस बबिया आहे, मथुर येण्याची शक्यता आहे। हे सर्व बैल टॉपचे येथे हजर असणार आहेत आणि या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत। कारण हे मैदान बऱ्याचशा विश्रांतीनंतर भरत आहे। या अगोदर बैलांना मैदान मिळाले नाही, तर सर्व बैल या मैदानावर आपणास दिसतील आणि अटीतटीच्या लढती येथे आपणास पाहावयास मिळणार आहेत। तर पाहूया या 8 तारखेच्या माळशिरसच्या मैदानावर कोण जिंकत आहे आणि कोण किती नंबर घेत आहे हे पाहावयास मिळणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा।